फ्रेंड्स आज मी तुमच्याबरोबर अमृतसरी चिकन भुनाची रेसिपी शेअर करत आहे आणि हा चिकन भुना तुम्ही एकदा जर कराल तर दरवेळी तुम्ही, तुम्ही असाच कराल एवढा टेस्टी हा चिकन भुना तयार होतो तर यासाठी मी पाचशे ग्राम चिकन घेतलेलं आहे म्हणजे अर्धा किलो चिकन ज्याला स्वच्छ साफ आणि धुवून घेतलेलं आहे आता आपण याला मॅरिनेट करूया तर मॅरिनेशनमध्ये एक टेबलस्पून टाकूया आलं लसूण पेस्ट आणि त्याचबरोबर एक टेबलस्पून कश्मीरी लाल तिखट हाफ टेबलस्पून डाळिंब ते इथे मी सुक्कं डाळिंब भेटतं ते टाकलेलं आहे एक टेबल स्पून कसुरी मेथी डाळिंबाचा याच्यामध्ये टेस्ट खूप चांगला येतो त्याचबरोबर शंभर ग्राम दही दहीला मी बीट करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काही गाठी नाही आहेत त्याचबरोबर द्याऊन मिडियम मीडियम साईजचे कांदे बारीक चिरलेले ते टाकूया आणि सर्व मसाले आणि कांदा जे आपण याच्यामध्ये टाकलेला आहे ते मिक्स करून घेऊया आज आपण अमृतसरी चिकनभुना शिकत आहोत खूप टेस्टी हॉटेलसारखा चिकनभुना हा लागतो तर हे आप मिक्स करून मी घेतलेलं आहे आता आपण याला मॅरिनेट करून घेऊया तर कमीत कमी एक तास आपण इथे मॅरिनेट करूया चिकनला एक तासानंतर एक पॅन किंवा कढाई गरम करायला घेऊया आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल चांगले गरम झाल्यानंतर आलं आणि लसूण बारीक चिरलेलं टाकूया तर चार लसूण पाकडी मी बारीक चिरून घेतली होती आणि अर्धा इंच आले बार बारीक चिरून घेतला होता थोडंसं लाईट सोनेरी रंग बघा आलेला आहे तर परतून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये तीन हिरवी मिरची मधून कट केलेली आहे त्याचबरोबर एक टी स्पून टाकूया लाल तिखट वन फोर्थ टी स्पून हळद आणि मिक्स करून घेवा जेव्हा तुम्ही आ, लाल तिखट टाकाल तेव्हा गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा नाही तर ते जळायला लागेल आता मिक्स केल्यानंतर आपल्याला फ डायरेक्ट हे चाकायचं आहे जे आपण मॅरिनेट केले करून ठेवले होते ते चिकन तर कमीत कमी इथे मी एक तास ठेवलेलं आहे तुम्ही जास्त ठेवा दोन ती तीन तास तर तेवढा टेस्ट ते श... चांगला येतो तर हे बघा आता चिकन टाकून आपल्याला इथे कमीत कमी सहा ते सात मिनटं परतून घ्यायचं आहे चिकनमधनं जो पाणी रिलीज होणार ते पूर्ण पाणी आपल्याला ड्राय करायचं आहे हे बघा जे चिकनमधनं पाणी रिलीज झालेलं आहे ते आपल्याला हाय फ्लेमवरतीच परतून ड्राय करायचं आहे तर इथे मी सात मिनटं परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघा तेल किती चांगल्या प्रकारे सुटलं आहे तर इथे मी आता एक चमचा टाकत आहे बटर आणि परत आपण इथे तेलामध्ये हे मिक्स करून घेऊया बटर ही खूप चांगला टेस्ट येतो भुनामध्ये आणि आज आपण अमृतसरी बनवत आहोत तर ते मिक्स केल्यानंतर इथे दोन मध्यम साईजचे टोमॅटो एकदम बारीक चिरलेले ते टाकूया त्याचबरोबर मीठ टाकूया चवीनुसार आणि परत मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटासाठी परतून घेऊया टोमॅटो कांदा चांगल्या प्रकारे सॉफ्ट आपल्याला करायचं आहे तर पहिले मी इथे दोन मिनटं परतून घेणार आहे दोन मिनटं परतल्यानंतर आपण अजून मसाले याच्यामध्ये ॲड करूया तर पहिले एक टीस्पून टाकूया धणे पावडर वन फोर्थ टीस्पून टाकूया जिरे पावडर आणि परत आपण इथे मिक्स करून घेऊया आणि एक मिनटासाठी परतून घेऊया तर हे बघा सर्व मसाले टाकून मी हाय फ्लेमवरतीच परतत आहे आता आपण आपल्याला चिकन शिजवायचं आहे तर इथे मी झाकण झाकून एकदम लो फ्लेमवरती ठेवणार आहे दहा ते बारा मिनटं चिकन टॉमॅटो कांदा चांगल्या प्रकारे सर्व शिजले गेले पाहिजेत तर हे बघा बारा मिनटं झालेली आहेत लो फ्लेमवरती शिजवताना आणि हे आपले चिकन चांगल्या प्रकारे शिजले गेलेले आहे त्याचबरोबर कांदा आणि टॉमॅटोही हो तर इथे पहिले आपण एक मिनटासाठी हाय फ्लेमवरती परत परतून घेऊया आणि हे बघा मसाला किती चांगला आपला हा तयार झालेला आहे हे बघा तर आता आपण याच्यामध्ये टाकूया गरम मसाला पावडर हाफ टी स्पून कारण आपण अख्खा गरम मसाल्याचा वापर नाही केलेला आहे तर हाफ टीस्पून या गरम मसाला पावडर याचा टेस्ट खूप चांगला येतो जेव्हा पूर्ण मसाला आपला परतून गेला तेव्हा मी इथे मसाल्याचा वापर केलेला आहे एक मिनटं परतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर चिरलेली टाकूया आणि परत मिक्स करून घेऊया आणि हे बघा चिकन भुनाचा जो कलर आहे आणि जो टेस्ट आहे जो सुगंध आहे तो अप्रतिम आहे तर तुम्हीही अशाच प्रकारे हा चिकन भुनाची रेसिपी जरूर बनवा तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि गरमागरम हा अमृतसरी चिकन भुना सर्व करूया तर तुम्ही रेग्युलर चिकन भुना तर बनवत असाल पण एकदा अशा प्रकारे डाळिंबाचा वापर करून आणि अशा प्रकारे मॅरिनेट करून हा अमृतसरी चिकन भुना जरूर बनवा तुम्ही याला चपातीबरोबर नानबरोबर बटर नानबरोबर सर्व्ह करू शकता तर इथे मी सर्व्ह करून घेतलं आहे आणि गार्निश केलेलं आहे कोथिंबीर बरोबर आणि हे बघा तोडूनही दाखवते किती सॉफ्ट आहे चिकन आणि एकदम टेस्टी हा चिकन भुना तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा आणि गरमागरम इथे मी चपातीबरोबर सर्व्ह करत आहे व्हिडिओ बघितल्यासाठी Thanks for watching!